नमस्कार, आपण पाहत आहात आपले आरोग्य। आजचा आपला विषय आहे उमराचे औषधी गुणधर्म। उमराचा चीक गालासाठी मोठे औषध आहे। लहान मुलांचे गाल सुजले असता त्यावर उमराच्या चिकाचा जाड लेप लावला असता सूज कमी होते। आपल्या शरीरात जर कुठे गाठ आली असेल, जसे की गंडमाळा, कंठमाला, तर अशा कोणत्याही गाठीवर उमराचा चीक लावला तर गाठ बसून तिचा निचरा होतो। लहान मुलांना आव झाली असता उमराच्या चिकाचे 5 ते 6 थेंब साखरेतून लहानग्याला खाण्यास दिले असता फायदा होतो। उष्णतेने तोंड आले असता उमराच्या पानावर आलेल्या फोडांचा उपयोग करावा। कोणत्याही प्रकारच्या कडकीवर उमराची फळे खाण्याने आणि उमराच्या मुळाचे पाणी पिल्यास अंगात कडकी राहत नाही। सतत तहान तहान होत असेल तर तृष्णा थांबविण्यासाठी उमराची साल अगर कच्ची फळे पाण्यातून उगाळून त्याचे चाटण द्यावे। डांग्या खोकल्यावर उमराचा चीक टाळूवर लावावा, लगेच खोकला थांबतो। उपदंश म्हणजे गर्मीवर उमराची पिकलेली फळे पाण्यात उगाळून चाटण घ्यावे। उमराच्या जुन्या झाडाच्या खोडातील औषधी जल सकाळी उठल्यावर पिले असता किडनी स्टोनचा विकार होत नाही। लघवीच्या जागी आग, तिडी, ठणका, लघवीच्या जागेवरील व्रण इत्यादी तक्रारींवर उमराच्या सालीचा काढा करून तो घेतल्यास त्वरित बरे वाटते। गोवर, कांजण्या या उष्णताजन्य रोगात उमराचा काढा सकाळ संध्याकाळ 1 छोटा चमचा घ्यावा। उमराचे सत्व, नाडीव्रण, भगंदर, कोणत्याही प्रकारचा व्रण असो वा सूज, मुकामार यावर उमराच्या सत्वाचा लेप लावल्यास फायदा होतो। या सत्वाची गोळी देखील अत्यंत गुणकारी आहे। तोंडात उष्णतेमुळे लालसरपणा व जखमा अथवा फोड आले असतील तर उंबर सत्वाची गोळी तोंडात धरावी, यामुळे तोंडाचे उष्णतेचे विकार बरे व्हायला मदत होते। धन्यवाद।